कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. IBPS आणि MPSC राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली. विद्यार्थ्यांचा संताप पाहता आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय. गाय तालुक्यातील ढगफुटी सदृश पावसाचा घोडगे गावाला फटका. मोरी गेली वाहून, रस्त्याची झाली भयावह अवस्था. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती रस्ता बंद. रस्ता बंद झाल्याने नागरिक त्रस्त. रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या शासकीय कार्यक्रमाचं भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नव्हते. जाणीवपूर्वक भाजपला बाजूला ठेवलं. उदय सामंतांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. भाजपचे बाळ माने यांची मंत्री उदय सामंतांवरती टीका. आणि रायगड जिल्ह्यातील महड अष्टविनायक तीर्थक्षेत्र येथे संकष्टी चतुर्थीला भाविकांची उसळली गर्दी. अष्टविनायक तीर्थस्थळांची माहिती देणारी भव्य रांगोळी ठरली आकर्षण. पाहूया सविस्तर वृत्त. IBPS आणि MPSC राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी प्रयत्नशील होते. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता आणि त्यातून आंदोलनही सुरू झालं होतं. या संदर्भात आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक संपन्न आली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परीक्षा तारखा लवकरच निश्चित करून जाहीर करण्यात येतील असं देखील कळवण्यात आलंय. मागच्या कित्येक दिवसापासून आपण या विषयाचा फॉलोअप घेत होतो. 13 तारखेला आपण पहिलं पत्र लिहिलं होतं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून पहिलं पत्र दिलं होतं की 25 तारखेला जी IBPS आणि महाराष्ट्र राज्य नागरी सेवाची परीक्षा आहे ती क्लॅश होते, त्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. याच्यावरती अजूनपर्यंत काय निर्णय झाला होता? काल आपण आपल्याला माहिती आहे सगळीकडे देश महाराष्ट्रभरात याबद्दलचं जे आंदोलन सुरू झालं त्याला घेऊन काल आपलं अभाविपचं शिष्टमंडळ MPSCच्या विद्यार्थ्यांना घेऊन आयोगाला भेटलं. आपण त्यांना परत एकदा पत्र दिलं, त्यांना सांगितलं की हा तुम्ही लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्यावा. त्याप्रमाणे आज जी 10 वाजता सकाळी बैठक लागली आयोगाच्या बैठकीमध्ये आज आत्ता आपला निर्णय जो लक्षात आलाय तो निर्णय असा आहे की 25 तारखेची जी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा परीक्षा आहे ही त्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. हा विद्यार्थ्यांचा विजय असून या निर्णयामुळे खरंच विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे, कारण बरेचसे विद्यार्थी IBPS आणि महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अशा दोन्ही परीक्षा देतात, त्यांना या निर्णयाचा खूपच बऱ्यापैकी लाभ मिळणार आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्र राज्य नागरी सेवेत रुजू होण्याची एक संधी परत एकदा सरकार आपल्या आयोगाकडून देण्यात आली आहे. याच्या लवकर त्यांनी असं या बैठकीत निर्णय झाला की लवकरात लवकर ते तारखा जाहीर करतील असं त्यांचा निर्णय याच्यातून समोर आला आहे. लवकरच याच्या तारखा जाहीर होईल असं आम्हाला याच्यातून खात्री वाटते. कुडाळ तालुक्याच्या घोडगे गावातील मळेवाडी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्त्याची मोरी वाहून गेले. यामुळे घोडगे मळेवाडी येथील ग्रामस्थांची गैरसोय झाली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती रस्ता बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल देखील होत आहेत. लवकरच प्रशासनानं दखल घ्यावी आणि घोडके पंडूर मठ मुख्य रस्ता ते मळेवाडी, दिलीप वाडकर ते सूद यांच्या घरी जाणारा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी आता घोडगे सरपंच चैताली चेतन ढवळ यांनी केलेली आहे. ढगफुटीमुळे घोडगे गावातील मळेवाडी येथे जो काही रस्ता होता या रस्त्याची मोरी आपण पाहत आहात की पूर्णपणे वाहून गेलेली आहे. तरी आणि या वाडीत बरेचसे लोक हे वयोवृद्ध आहेत, त्याचप्रमाणे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे, कारण या रस्त्यावरून दुसरा त्यांना पर्यायी मार्गही नाही. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की हा प्रश्न त्यांचा लवकरात लवकर मार्गी लावावा. आणि दुसरी मागणी म्हणजे जो आपला घोडगे पंदूर मठ रस्ता आहे, हा घोडगे पंदूर मठ रस्ता ते दिलीप वाडकर ते सूर यांच्या घराजवळ जो जाणारा रस्ता आहे हा लवकरात लवकर मार्गी लावावा. आणि त्याचप्रमाणे आता बघत आहात की गणेशोत्सवाचा सण हा तोंडावर आला आहे आणि लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. आत्ताच इथे उपस्थित आहेत आपले विजय नाईक, त्याचप्रमाणे मळेवाडी येथील लोक ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की आता इथून आपण गणेशोत्सव मूर्ती नेणार कशी, कारण त्यांना दुसरा पर्यायी मार्गही नाही. या लोकांची गैरसोय ही लवकरात लवकर मिटवावी आणि या लोकांना हा प्रश्न हा त्यांचा मार्गी लावावा एवढीच विनंती करते. घोडगे गावामध्ये काल संध्याकाळी साधारण 4:45 नंतर
तो पाऊस चालू झाला तर साधारण 6-6:30 पर्यंत चालू होता. ढगफुटीसारखा पाऊस आपल्याकडे पडलेला आहे आणि त्या पाऊस पडलेल्या पावसामुळे आपल्या गावामधलं बऱ्याचशा प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर मळेवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता रस्त्यावर असलेला कॉजवे त्या नदीच्या पाण्यामधील महापूर आलेल्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 250 ते 300 लोकवस्ती आहे. त्या लोकवस्तींची आता येण्याजाण्याची फार मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत. आणि आता जवळच गणपती सण आलेला आहे आणि गणपती सणाच्या निमित्ताने किंवा आजारी पडलेली माणसं डॉक्टरकडे न्यायची असेल तर आपल्याला नेण्यासाठी कुठलाही पर्याय नाही. तर जिल्हा परिषदने किंवा शासनाने या आपल्या सध्याच्या परिस्थितीवर तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण लोखंडी स्वरूपाचा तात्पुरता पूल बांधून त्या ठिकाणी लोकांची येण्याची सोय करावी. कालच्या पावसामुळे काल झाले अतिमोठे पाऊस झालेला आहे त्यामुळे आमची हा अदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे आमच्यामध्ये एक व्हाळ म्हणजे त्याला व्हाळ म्हणतात किंवा छोटीशी नदी आहे त्या नदीमध्ये पाईप टाकले होते गेल्या वर्षी ते पाईप पाहून कालच्या पावसामध्ये गेले आहे आणि पहिल्याचा आणि आयल्याचा संपर्क तुटला आहे. आमच्या पुढे कमीत कमी 200 ते 300 माणसाची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आता आम्हाला गणपतीचा सण जवळ आलेला आहे त्यामुळे आम्हाला बाजारपेठवर आणायला 2 किलोमीटर ते 2.5 किलोमीटर चालत जावं लागतं. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर सोय करावी किंवा आजारी माणसं पडली 8-10 घरं आहेत त्यांच्यात आजारी कोणी पडलं तर नेण्याची एवढी रस्ता पण नाही आहे वाट पाय वाट पण नाही आहे. तरी लवकरात लवकर व्यवस्था करावी तात्पुरती तरी व्यवस्था करावी. ब्रिज नंतर जाणार चालेल पण गणपती सण आल्यामुळे तात्पुरती तरी व्यवस्था करावी. पेण शहर मर्यादित माझं पेण या राजेंद्र पाटील यांच्या संघटनेनं आज पेण नगरपालिकेवरती शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी मोर्चा काढला आणि नगरपालिका समोर कोतवाल चौकातील रस्ता अडवून आपलं आंदोलन देखील केलं. शहराची लोकवस्ती 50,000 पेक्षा जास्त असताना देखील काढलेल्या मोर्चात सामाजिक संस्था कार्यकर्ते राजकीय पक्ष पदाधिकारी आणि ज्या ज्या सेवानिवृत्त पेण शहरात राहणारे ज्येष्ठ नागरिक असे 60 ते 70 नागरिक मोर्चात सहभागी होते. मोर्चा येणार म्हणून 1,000 नागरिक सहभागी होणार या दृष्टीने पोलीस यंत्रणेतर्फे मोठा फौज पटा तैनात ठेवण्यात आला खरा पण हा अंदाज सफशेल चुकला. 25 पत्रकार तेवढेच पोलीस आणि बघणारे जास्त यामुळे संघटनेने काढलेल्या मोर्चा छोटा पॅक मोठा धमाका होऊन मस्तपैकी पाणी या विषयावरती पालिकेची लखतरे वेशीवरती टांगून पाणी समस्येचे मूळ समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी प्रशासनानं यासाठी केलेल्या उपाययोजना जलशुद्धीकरण केंद्राची मर्यादा याबाबत मोर्चेकऱ्यांना इत्यंभूत माहिती देखील दिली. नगरपालिकेने आपण त्यांना 2 दिवसापूर्वी जे पत्र दिलेलं आहे त्यांचं जे काय आक्षेप शुद्ध पाणी पुरवठ्याबाबत जे काय आक्षेप होते आणि नगरपालिका पुढे त्याच्यावर काय काय ऍक्शन करणार आहे म्हणजे नवीन पाणी पुरवठा जे काही एक्झिस्टिंग नाले नदीला मिळतायत काही प्रमाणात ते पाणी डायव्हर्जन करून ते जिथून आपण शुद्ध नदीचं पाणी उचलतो त्याच्या पुढे जाऊन सोडण्याचं नियोजन केलेलं आहे आपण. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे शासनाने जो आपला काही नदीला पाणी जातंय जे नाल्यावाटे नदीला काही प्रमाणात पाणी जाऊन मिळतंय त्याच्यासाठी शासनाने आपल्याला 10 कोटीचं STP प्लांट आपल्याला मंजूर केलेला आहे. 2 आपले फिल्ट्रेशन प्लांट आहेत एक त्यापैकी 1997 एक सुरू झालेला आहे प्लांट आणि दुसरा 2017 सुरू झाला आहे. दोन्हींची मिळून कपॅसिटी साधारण 11.5 MLD पाण्याचे आहेत आणि दोन्ही प्लांट सध्या घडीला पूर्णपणे क्षमतेने चालू आहे. पहाटेच्या सुमारास फुटपाथवरती झोपलेल्या एका व्यक्तीची माहिती स्विगी झोमॅटो डिलिव्हरी बॉयने कॉल करून पोलीस ठाण्यात दिली होती. अज्ञात व्यक्तीने मयत इस्माला लुटण्याचा प्रयत्न करून खून केल्याचं समोर आलं होतं. आरोपी समीर शेख हा व्यसनी असल्याचं निष्पन्न झालं असून त्यातून हा खून झाला असल्याचं समजलंय. सध्या आरोपी पोलिसांनी गजाआड केला असून पुढील तपास सध्या पोलीस करतायत. 4 तारखेला रात्री उशिरा किंवा 5 पहाटे एक स्टॅबिंगचा इन्सिडेंट घडला होता. तो कंट्रोलला रिपोर्ट झाला होता. आपण त्याला रिस्पॉन्ड केलं परंतु तो प्रेत आपला जे काही जखमी होता किंवा तो तेव्हा सापडला नाही आपल्याला. सकाळी तो ट्रेस झाला. आपण त्याला हॉस्पिटलला शिफ्ट केला तेव्हा असं काही वाटलं नाही संशय त्यामुळे आपण EDR दाखल केला होता. पण नंतर PM झाल्यानंतर ते स्टॅब इंजुरी दिसली आपली शार्प इंजुरी. त्या आधारे आपण रबाळे MIDC त्या ठिकाणी 302 प्रमाणे किंवा आपण सध्या नवीन 103(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि समीर शेखला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तर आणि इंट्रोगेशन केलं तर हे समजलं की तो व्यसनी आहे आणि त्याने कबुली पण दिली ह्या गुन्ह्याची. याच्यामध्ये मोटिव जो आहे तो
जे स्विगी आणि झोमॅटो ज्यांनी त्या जखमीला मदत करण्याकरता 108 आणि 100 कॉल केले होते त्यांच्याकडून कळलं की मुझे लुटा है असं तो जखमी तेव्हा म्हणत होता. तर याच्यावरून सध्या तरी ते मोटिव जो आहे तो पैसे आणि मोबाईल हिसकवण्याचा असावा असं समोर येत आहे. अजून आता कस्टडी इंटरोगेशन करून आम्ही वेपन पण रिकवर करणार आहोत आणि खरं मोटिव निष्पन्न करणार आहोत. आरोपीला आपण ताब्यात घेतलेले आणि आज आम्ही ते रिमांड घेणार आहोत. पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द गावातील शेतकरी बळीराम भोईर यांच्या जागेवरती इमारत विकसित करणारे बांधकाम व्यावसायिक अयाज मर्चंट यांना शुक्रवारी जागा मालक बळीराम भोईर यांनी आपल्या अन्य 3 साथीदारांसह जबर मारहाण करून कार्यालयातील 65,000 रुपये देखील लंपास केल्याची घटना घडली. घटना घडल्यानंतर अयाज मर्चंट यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गाठला असता पोलिसांनी त्यांना प्रथम उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. 2 दिवस उपचार घेतल्यानंतर अयाज मर्चंट हे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारू लागले आणि अखेर 5 दिवसांनी आरोपी बळीराम भोईर यांच्यासह अन्य 3 साथीदारांवरती पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. मात्र गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने आरोपीने पळ काढला असून सध्या तो फरार असल्याचं देखील समजतंय. रत्नागिरीत पार पडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून अनेक बसेस सोडण्यात आल्या. मात्र या बसेसचा फटका हा प्रवासी वर्गासह आगार व्यवस्थेला सुद्धा बसलाय. या 2 दिवसांकरता रायगडमधून 150 बसेस पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात अनेक एसटी फेऱ्या महामंडळाला मुंबईत रद्द कराव्या लागल्या. याचा फटका प्रवासी वर्गाला बसलाय. शिवाय एसटी आगार व्यवस्थेला देखील बसलाय. सुमारे 23 लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान हे एसटी व्यवस्थापनाचं झाल्याची बाब सध्या उघड झाली. आधीच तोट्यात असलेल्या एसटी व्यवस्थापनेला आर्थिक संकटातून जावं लागतंय. मात्र शासकीय कार्यक्रम असल्यानं सरकारी आदेशाचं पालन करणे एसटी मंडळाची जबाबदारी असल्यानं 2 दिवसात मोठं नुकसान सहन करावं लागलंय. रायगड जिल्ह्यात एकूण 420 बसेस उपलब्ध आहेत. यामधून 150 बसेस या कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्या होत्या. यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक बसेस या 2 दिवसांसाठी रद्द झाल्याने अनेक प्रवाशांना याचा फटका बसला होता. जिल्ह्यात दर दिवशी 1,25,000 प्रवासी प्रवास करत असतात. यामधून 45 लाख रुपयांचं उत्पन्न हे एसटी महामंडळाला मिळत असतं. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी तोंडावरती आवर घालावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना समज द्यावी असा इशारा भाजपचे माजी आमदार राजन तेलींनी दिलाय. तर सावंतवाडीत भाजप ताकदीनिशी उतरणार असल्याचं देखील राजन तेली म्हणाले. भाजपचे माजी आमदार राजन तेली हे सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पाहूयात नेमकं काय म्हणालेत भाजपचे माजी आमदार राजन तेली. आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चिड आहे आणि काल मला एका प्रसंगामुळे त्या ठिकाणी त्या भाग घेता आला नाही, परंतु कालच्या सगळ्या संपूर्ण कोकणपट्टी सिंधुदुर्ग पासून पालघरपर्यंत सगळ्या ठिकाणी ते पडसाद उमटले आणि सगळ्यांनी एकच सूर लावला की जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष कुठल्याही त्यांच्या बैठकीला हजर राहणार नाही. आणि म्हणून याचा विचार माननीय मुख्यमंत्री नेते आहेत त्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे, त्याने रवी चव्हाण साहेब यांची माफी मागितली पाहिजे आणि एकंदरीत जे या ठिकाणी काहीतरी चाललंय त्याच्यात युती म्हणून लोकांच्या समोर या ठिकाणी गेलं पाहिजे. हे वैयक्तिक माझं मत आहे. नसेल तर त्याचं एक वातावरण खराब करण्याचं काम हे रामदास कदमांनी या ठिकाणी केलंय. त्यामुळे उद्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी जोर देण्यात अर्थ नाही आहे, हे त्यांनी वेळीच या ठिकाणी समजलं पाहिजे. मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या रत्नागिरीतील शासकीय कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना कालच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. प्रशासनाला वेठीस धरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमाला नसल्यामुळे आम्ही ह्या कार्यक्रमाला गेलो नाही. उदय सामंत यांनी जाणीवपूर्वक भाजपला बाजूला ठेवलं. उदय सामंत यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. 105 भाजप आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिला आहे असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी केलंय. नाही, अशा प्रकारचं काही बहिष्कार टाकण्याचं काही कारण नाही, कारण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माझ्या मताप्रमाणे बदलापूरचा विषय चालू असल्यामुळे त्या विषयात होते. रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे ह्या ठिकाणचे राज्यसभेची जी उमेदवार होती पाटील धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीकरता गेले होते, त्यामुळे बहिष्काराचा कोणताही प्रश्न नाही. परंतु या ठिकाणी मला असं वाटतं की कालचा जो काही मेगा इव्हेंट होता असे गेल्या 2 वर्षात उदय सामंतांचे मेगा इव्हेंट रत्नागिरीत बरीच झाली. मला त्यांना विनंती आहे की महायुती म्हणून घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते. राज्याच्या सरकारमध्ये भाजपचे 105 आमदार आहेत. माझी प्रशासनाला सुद्धा या निमित्ताने विनंती आहे की या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीसुद्धा आहे. मी माजी आमदार आहे रत्नागिरीचा, आमचे पदाधिकारी आहेत,
यांना कुठल्याही पद्धतीचं निमंत्रण कालच्या कार्यक्रमाचं प्रशासनानं दिलं नव्हतं. खरं तर द्यायला पाहिजे. जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, अनेक मोठी यंत्रणा आहे, कोकण आयुक्त या ठिकाणी आहेत. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक मला वाटतं उदय सामंतांच्या दबावामुळं ते काही या ठिकाणी आम्हाला निमंत्रण देत नाही. उदय सामंत हे सुद्धा आम्ही त्यांना संपर्क साधला तर कधी फोन उचलत नाहीत, कधी त्या ठिकाणी ते भेटत नाहीत. त्यामुळं त्यांना असं वाटतंय की हे सगळं त्यांचंच सरकार आहे. तर माझी त्यांना विनंती अशी आहे की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. लोकसभेला सुद्धा या सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने हे सगळं पाहिलंय, तेव्हा भविष्यामध्ये याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे असं मला वाटतं. मंत्री उदय सामंत ज्या ज्या पक्षात गेले त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा अजेंडा चालवला. मी म्हणेल ते धोरण आणि मी बांधेल ते तोरण हा त्यांचा स्वभाव आहे. पण हा स्वभाव महायुतीमध्ये उपयोगाला येणार नाही. 2 वर्षांमध्ये अनेक कार्यक्रम होत आहेत, मात्र रत्नागिरीचे पालकमंत्री असलेले उदय सामंत सध्या भान विसरलेत असं देखील भाजपचे माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी म्हटलंय. उदय सामंत साहेब हे नॉन रिचेबल असतात, ते भेटत नाही आणि त्यातनं फोन लागला तर फोन उचलत नाही. मग कधी कधी आम्हाला किरण सामंत साहेबांना फोन करावा लागतो आणि ते निरोप देतात. पण असं चालणार नाही. पालक ह्याचा अर्थ असा आहे, तो त्या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि कुटुंब प्रमुख म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा प्रशासन म्हणून किंवा सरकार म्हणून शिवसेना, शिंदेसेना, भाजपा आणि अजितदादा गट काम करते, तर ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन बसलं पाहिजे. गेल्या 2 वर्षात त्यांचं जर बॉडी लँग्वेज पाहिली असेल तर मी म्हणेन ते धोरण, मी बांधील ते तोरण, अशा प्रकारचं सगळं आहे. कुठं ॲक्विशन करायचं ते वगळायचं, नवीन ठिकाणी ॲक्विशन करायचं. शेवट सहकारी पक्ष म्हणून, सरकार म्हणून समन्वयानं काम केलं पाहिजे. उदय सामंत हे महायुतीचे त्या ठिकाणचे पालकमंत्री म्हणून नेते आहेत आणि उद्योग खातं सांभाळत असताना अनेक असे विषय आहे या ठिकाणी आहेत. माझ्या गावामध्ये मिऱ्यावरती आम्हा सगळ्यांना ग्रामस्थांना न विचारता नोटिसा त्या ठिकाणी चालल्यात. विकास हा आम्हाला पण पाहिजे, विकास आम्हाला कळतोय. ह्या सगळ्या गोष्टीचं भान उदय सामंत यांनी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पेण तालुक्यातील कासू गावातील श्री नाना वेखंडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा 23वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गेल्या 22 वर्षात संस्थेने अनेक कल्याणकारी सेवा योजना राबून विक्रमी नफा मिळवण्याचे सतत प्रयत्न केल्याने संस्थेची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे. संस्थेचे संचालक, संचालिका, व्यवस्थापक व कर्मचारी यांच्या सहकार्यातून ही संस्था आता एका वेगळ्या उंचीवरती पोहोचली आहे. या पतसंस्थेवरती विश्वास ठेवून ग्रामस्थांनी, महिला बचत गटांनी तसेच गोरगरीब आदिवासी बांधवांनी दैनिक आणि फिक्स ठेवी ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तरुण वर्गाला बचतीची सवय लागली पाहिजे त्यांच्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील देखील आहे. संस्थेतील सर्व सभासद आहेत, एकमेकांमध्ये फार सुंदर प्रकारे तालमेल आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे की गेली 22 वर्ष आपण हे कार्य करत आहात. आणि ज्यावेळी एखादी पतसंस्था असते, आपण एखाद्याला कर्ज देत असतो, मग तो घर गरिबाला सुद्धा कर्ज देत असतो, पण त्याला सुद्धा ते हप्ते फेडणे कधी कधी वेळेवर सहज शक्य होत नाही. पण तो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एखादी संस्था जर 22 वर्षाचा असा खडतर प्रवास पूर्ण करत असेल तर निश्चितच त्या संस्थेचे जे संचालक आहेत, इतर जे पदाधिकारी आहेत, त्यांचा सर्वांचा सहयोग आहे. आणि कर्जदारांसमोर केलेला जो व्यवहार असेल तो एक नम्रतेचा व्यवहार असेल, सहनशीलतेचा व्यवहार असेल, विशालतेचा व्यवहार असेल. आणि या गुणानुयुक्तानेच खऱ्या अर्थाने ते कर्जदारांना दिलेला कर्ज आणि त्याने केलेली परतफेड आणि आपल्या सहकार्याने या संपूर्ण संस्थेने गेली 22 वर्ष अतिशय सुंदर प्रकारे प्रवास केलेला आहे. आणि व्यक्ती आमच्याकडे आहेत, आदिवासी कातकरी समाजाच्या संस्था आहेत, दलित वर्ग सुद्धा आपला सगळ्यात आपले पैसे कष्टांची इथे ठेवत आहे. त्या पैशांचा कोणत्याही प्रकारे यावर चर्च निवार करू या वेखंडे कुटुंबाला मी निश्चित विनंती करेन. माझा शेवटचा आजचा भारत असलेला माझा नातू आणि नाती त्याला सुद्धा सांगेल का बाबा ही संस्था राहिली पाहिजे, ही संस्था जनस्वी आहे कोणी टिकली पाहिजे. आणि या संस्थेचा उद्देश आहे जनसामान्य माणसाला मदत करून त्यांना पुढे घालवणे हा एक उद्देश राहील. 1 ऑगस्टपासून कोकणात अधिकृत मासेमारी सुरू झाली असली तरी अजूनही समुद्राला उधाण आहे. यामुळे खोल समुद्रात होणाऱ्या मासेमारीचे प्रमाण सध्या कमी आहे. वेंगुर्ले तालुक्यातील निवती बंदर येथून सध्या किरकोळ मासेमारी सुरू आहे, तर समुद्राला उधाण असल्याने बंदरात नौका उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत. गणेश उत्सवानंतर खोल समुद्रात होणारी मासेमारी जोर धरू लागेल असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय. रायगडच्या खालापूर तालुक्यातील महड अष्टविनायक तीर्थक्षेत्र येथे आज संकष्टी चतुर्थीनिमित्त वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. मंदिराच्या गाभाऱ्याला पूर्णपणे आकर्षक फुलांनी सजावट केली. सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगाच लागलेल्या आहेत.
तर हार, फुले, नारळ, अगरबत्ती, मूर्ती, पूजापाठ साहित्य आदी दुकाने सध्या सजलेली आहेत. संकष्टीनिमित्त मंदिरात होमहवन सुरू आहेत. महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांची माहिती देणारी भव्य रांगोळी सध्या इथे आकर्षण ठरते आहे. रायगड, मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्याच्या अन्य भागातून भाविक सध्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने पुरेपूर खबरदारी आणि उपाययोजना देखील केलेल्या आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून पाळला जातो. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि लोकांनी विवेकनिष्ठ व्हावे असा त्यामागे हेतू असतो. यावर्षी त्यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पेणतर्फे पेण तालुक्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ख्वाडा बब्बन अशा अनेक हिट सिनेमाचे गीतकार, संवाद लेखक आणि अभिनेते प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लिखित 15 पुस्तकांचा संच प्रकाशित करण्यात आला. तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमधून निबंधांसाठी 123, चित्रकलेसाठी 35 आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी 37 अशा 195 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. खेड तालुक्यातील कविता विनोद सराप माध्यमिक विद्यालय लोटे या विद्यालयाची वर्षा सहल नुकतीच उत्साहात पार पडली. सुमारे 5000 वर्षांचा इतिहास असलेल्या अजगणी येथील स्वयंभू श्री महादेव मंदिर येथे इयत्ता 5वी ते 10वीच्या सुमारे 500 विद्यार्थ्यांनी या वर्षा सहलीनिमित्त भेट देऊन श्री स्वयंभू महादेवाचं दर्शन घेतलं व तेथील निसर्गरम्य परिसर अनुभवला, तसंच तो अभ्यासला देखील. या सर्व 500 विद्यार्थ्यांसहित शिक्षक, बस चालक आणि मदतनीस या सर्वांच्या अल्पोपहाराची व्यवस्था अजगणी ग्रामस्थांनी केली. या स्वयंभू महादेव मंदिराला सुमारे 5000 वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. या मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात या विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जवळीक साधून येथे उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींबाबत माहिती देखील जाणून घेतली. जो देवाचा देव महादेव ज्याला आपण म्हणतो, जो देवाचा देव म्हटलं जातं, त्याचं साक्षात आपण दर्शन घेतलंय. ते पण श्रावण महिन्यामध्ये दर्शन घेतलेलं आहे. आपल्या सर्वांना या महादेवानं उत्तम आरोग्य द्यावं. याचबरोबर मी खास उल्लेख करेन की ज्यांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी शिव मंदिरामध्ये व्यवस्थित चोख व्यवस्था पाहायला मिळाली. असं जर आम्हाला सगळ्या माहिती मिळाली की हे शिव मंदिर 5000 वर्षापूर्वीचं आहे, पांडवकालीन मंदिर आहे, पांडवांनी एका रात्रीमध्ये असं जीर्णोद्धार केला. आज आमची वर्षा सहल अजगणी येथील शिव मंदिर येथे आले आहे. हे मंदिर खूप प्राचीन काली बांधले गेलेले आहे, पांडवकालीन मंदिर आहे. इथे आम्हाला खूप इथला निसर्ग पण खूप छान आहे, वातावरण प्रसन्न आहे, अतिशय नयनरम्य असं ठिकाण आहे. इथे आम्ही सहल आहे, त्यामुळे आम्हाला आनंद झाला. इथे आम्हाला निसर्गाबद्दल पण माहिती, निसर्गाची पण माहिती सांगितली. इथला निसर्ग पण खूप छान आहे. आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.